योकार हाँ संदीप पिळगांवकर सुरवेक हेडलाइन्स। सरकाराच्यो सुक्यो फटाश्यो एकूय मागणी घेतलीना मानून वयल्यान घेतात वापरून ऑल गोवा युनायटेड बालरथ असोसिएशनान सरकाराक काढले उजरून। वास्को कोळसो प्रदूषणा विरोधातल्या आंदोलनाक वेगळे मोडण। रेल्वे पोलिसांनी कांय जाणांक केली अटक। जेसीबीचेर फातर मारिल्ल्याचो दवरला आरोप। सांताक्रूज एक बेकायदेशीर शेड माते भरवण। पंचायतीन केली खर कारवाय। आलाशिरो दिलांनी चलयली घर धनिया कडेन दादागिरी। शेवटाक पंचायतीक जावचे पडले मेतेर। आणि आता कोकणी खबरो विस्तारान। वास्को रेल्वे पोलिसांनी काँग्रेसीच्या ऑलांसिओ सिमोएश, ऑरविल डोराडो आणि हेर दोघा जाणां आड गुन्हेव नोंदयल्यात। जेसीबीचेर फातर मारून रेल्वे कामगारांचेर हल्लो केलो असो तांचेर आरोप आसा। आमकां 19 तारखेक आमी एक कंप्लेंट रजिस्टर केला। कंप्लेंटाचें नांव आसा दिप्तेश कुमार, दिलीप सिंग सायट इंजिनियर तो सुर्या कन्स्ट्रक्शन प्रायवेट लिमिटेडचो। तेणे सांगला की हांगा ग्रूप ऑफ पीपल एक्यूज ते ऑलेन्सियो सिमोयस कांसावलीचो, ऑलवीर दोरादो आनी फ्रांसीस ब्रगांजा, कामिलो डिसोजा ते येयले वीथ कॉमेंट ऑब्जेक्ट आनी तेंचेर स्टोन पेल्टींग केले वीथ दांडास घेवन आनी तेंकां एसॉल्ट केले आनी जीसीबी आसली पळय तिंगा कामांक आसली ती डिस्ट्रॉय केली, तेंचे डॅमेज केले तेंच्यांनी आनी तेका 45,000 कितें लॉस जाला एज पर द कंप्लेन। आनी आमी इन दीस कनेक्शन आमी ऑफेन्स वास्को PSCR नंबर 04/23 रजिस्टर्ड केला आनी फर्दर इन्क्वायरी इज इन प्रोग्रेस। आनी विक्टिमाक आमी मेडिकलाक धाडला, तेंचे मेडिकल आमकां सर्टिफिकेट सगळें मेळ्ळें। मनीसपण म्हणटात ते आयज उरले ना। बोट घालपाक दिल्यार हात कोचून घेतात। सांताक्रूजचे एके फॅमिलीची तीच गत जाल्या। पूण सांताक्रूज पंचायतीन कायदो म्हणून कितें अस्तित्वात आसा हे दाखोवनूय दिला। हीच कितें ती धादोसकायेची गजाल। पळयात पुराय बातमी। घडणूक सांताक्रूज मतदारसंघातली। स्मिता शहापुरकार कितलोसोच तेप जाले घर बांदून रावता। कोरोनाच्या तेपार एक बायल मजत मागपाक तिचे कडेन आयली। आपल्या दारात ल्हानसो वेवसाय सुरू करपाक तिणें केलेय बी। हे मजगती ते बायलेच्या चल्यान थंय पत्र्याची शेड बांदली आनी नाका जाल्ल्यो राटावळी करपाक लागलो। चल म्हटल्यार दादागिरी करपाक लागलो। लॉकडाऊनाच्या टायमार तेजी आवय म्हज्या फुड्यान आयली आनी म्हणपाक लागली की ते आपल्या भाजी घालून दिवना आनी तेज्या आवयक दिला, चेड्याक दिवना। म्हटलें हो चेडो आपूण आवय घरा बसयला आनी आपूण थंय मडको घालूंक लागलो। मडको घालूंक लागलो सगळ्या बेबद्यांक भुरग्यांक आपूण थंय सोरो पिवंक लागलो, हे करूंक लागलो, व्हडल्या व्हडल्यान हांसूंक लागलो, कितें कितें करूंक लागलो। मागीर हांवें सांगलें तुमी वचा म्हणजे वचत ना जाल्यार मागीर हांवें कंप्लेन केली पंचायतीन आनी पंचायतीन मागीर रिक्स घेतली। आनी हांव बी जेवणां दिता लॉकडावनान सगळें जेवणां बंद जाल्या कारणान हांवें ताका दिलें तें नाजाल्यार हांव दिवपा नाशिल्लें। थंय मडको ओपनली जातालो पण पुलिसान कोणें एक्शन कोणें काय काय पुलीस आयले पुलिसांनी जस्ट 8 दीस झाले मडक्यावाले उबारले ते म्हाका खबर ना। मागीर त्यांच्याच मनशांनी म्हाका येवन सांगले अशी अशी गजाल झाली म्हणून मडक्यावाले ते भुरग्याक व्हेले म्हणून पळय कित्याक आमी ते चेडे भुरगे सगळे बसले म्हणून आमी भायर सरत नाशिल्ली, भितरूच थंयच रावताली आनी आमी पॅक कशी उरली हे मेन म्हाजे सांगपाचे। आनी भुरगीं तर भायर सरत न्हयल्या आमी भायर सरना मम्मी आमकां तुमी येवपाचे ना म्हणून ते सोरो बिरो आनी बाटल्यो सुद्दां थंय उडयल्ले आसा आनी ते मडको लायता म्हटल्यार ती येत ना जाली आनी हांव बी येयना जालें आनी मागीर ती म्हाजी जेवणां सुद्दां ती 2-4 वयताली ती सुद्दां बंद जाली। शेवटाक स्मितान कागाळ केली। ते प्रमाण पंचायतीन ती शेड माती भरवण करून तिका न्याय दिलो। आयकात सरपंच जेनिफर ऑलिवेरा आनी उपसरपंच डॉमिनिक पेरेराक। आयज आमी हिंगा आमचो पंच मेंबर कपेचो वॉर्ड नंबर 9
खुर्साची गोल हितून ती स्मिता शाहपूरकर म्हणून तेन कंप्लेन घातलेलें की इलिगल स्ट्रक्चर तेच्या दारा सामकाराकूच इलिगल स्ट्रक्चर घाला पोतयांचो आनी ते एक त्रास जाताले एंट्रंसाकूच घाललो तेचे सो ती येवन तेन आमकां कंप्लेन दिलेलें सो तेच्या कंप्लेन हांव सो ते कोण आहले पळय ते थिंगा सो तेच्या भुरग्यांक थ्रेथन करताले सो तेच्या इन्फॉर्मेशना प्रमाणे आमी अकॉर्डींग टू द पंचायत राज एक्ट वी फॉलोड द प्रोसिजर अँड वी टूक इट फॉर डेमोलिशन आता हे स्वतंत्र येऊन ती बावडी रडटाली आमच्या पंचायत खूप एक त्रास आल्लो पूण कितें करतले वी हॅव टू कन्सिडर नो इफ वी डोंट हेल्प द हेल्पलस देन वॉट आर वी गोईंग टू डू सपोर्ट द रीच एक मत आम्ही एक सांगला की जेव्हा आम्ही डेमोलिशन करतले ते एक आम्ही पर्सनली सांगला आयदर तुका एन्क्रोचमेंट करूंक मेवतले ना कोणाक एन्क्रोचमेंट करूंक मेवपाक गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी निखील जल्मी. सोमारा राती कडेन कुंकळे वाठारांत एका हॉटेला फाटल्यान आशिल्ल्या स्टोर रुमांत अचकीत उजो लागलो. उज्यात बरेंच सामान लासून गेला. कुंकळेच्या उजो पालोवपी दळान वेगळेच धाव घेवन उजो आटोवपाक धाडलो. बरेंच लुकसाण टाळ्ळें तरीकूय लाखाचें लुकसाण जालां. पळयात पुराय बातमी. फायर स्टेशनाचेर 48 कॉल येयलो. आमी इमिडिएटली टर्न आउट केलो. आमी पावतकीर कळ्ळें की एक बरो व्हडलो उजो पेटलो म्हणून उजो पे आमी इमिडिएटली फायर ऑपरेशन स्टार्ट केलें. तेन्ना कळ्ळें की ते हॉटेलाच्या फाटल्यान स्टोर रूम आसा तो ग्रोसरी आयटम आसा थंय आनी बाकीचे वेस्ट आसा थंय उजो पेटला. आमी मागीर सायडीक रुमांत थोडे सिलिंडर आशिल्ले तेवूय काडले आनी मॅट्रसीस आशिल्ल्यो 500 कितल्यो तेका उजो व्हडलो पेटलेलो तेवूय काडल्यो आनी आमी अशें करून उजो कंट्रोल केल्ला. बट कितले फायर टेंडर लागले तुमकां? आतां टोटल आमी 3 फायर टेंडर यूज केल्यो. एक बारीक QRV आनी 2 वॉटर टेंडर एक मारगांव सावन आपयले आमी. ओके. आनी कॅज्युअलिटी बी कितें आसा? ना, कॅज्युअलिटी कांय ना. कॅज्युअलिटी कांय ना. कितें कॉज कळ्ळा कित्या खातीर? कॉज अजून खबर ना, कळना अजून, तेजे अजून प्रोसेस चालू आसा. आनी ह्या जर टायमार उज पालयना आसल्यार हेजे मुखार कितें जाता आसले? हिच्या शॉपा उजो लागपाक शकतालो. सो आमी इमिडिएटली टर्न आउट करून उजो पालवन बरें केलें मातशें. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, समृता खणगांवकर आनी शिवानी सांगिलकर. सरकारा कडल्यान फकत सुखी आश्वासनां मेळटात. आजून आमची एकूय मागणी पुराय जावंक ना. सरकार फकत आमचो वापर करून घेता. अशा उतरांनी ऑल गोवा युनायटेड बालरथ असोसिएशनान सरकाराचेर सणसणीत आरोप केले. पळयात. फाटली कितलीशीच वर्सां सरकार पगार वाडीची आनी कामाचे टॅन्युअर वाडोवपाची फटींग आश्वासनां दीत आयलां. विधानसभेत मुख्यमंत्र्यान बालरथ कर्मचाऱ्यांच्यो सगळ्यो मागण्यो पुराय केल्यात अशें सांगलां. पूण तातूंत कांयच तथ्य ना. देखून येता ते 27 तारखेच्यान बालरथ कर्मचाऱ्यांनी संपार वचपाचो निर्णय घेतला. बालरथ वापरपी सगळ्या आस्थापनांनी तेको दिवचो. युनियनाच्या अध्यक्षान उलो मारला. आमचे हे डॉक्टर प्रमोद सावंत हेणी दोनदा असेंब्ली फ्लोराचेर सांगले की बालरथाचो इश्यू हो सॉर्ट आउट जाला. पूण पळोवंक अशी जाल्यार आमच्या हातान कांयच ना. आजुनूय आमी थंयच आसा. एक कसलो सर्क्युलर इश्यू जायना. डायरेक्टराक मेळ्ळ्या, डायरेक्टर सांगता आजून आपल्या कडेन तसले कांयच येवना.
सो आता आम्ही विश्वास कोणाचे दोरपाचो म्हणजे ही फटिंगपणा म्हणजे तुम्ही असेंब्ली वयर उभे राहून तुम्ही फटिंगपणा करता म्हणून आम्ही त्यांना 12 तारखेर आम्ही एकूच सांगितलं की जर आमचा इश्यू सॉर्टआउट जायना जाल्यार आम्ही स्ट्रायकाचेर वयतले. त्याप्रमाणे सोमार ज्या दिसा 27 तारीख असेंब्ली सुरू जाता त्या दिसा आमचो स्ट्रायक आम्ही डिक्लेअर केल्लो आसा. सगळे गोयचे बालदरज सेवा आसा त्यो 27 तारखेक बंद जातल्यो आनी सगळे आझाद मैदानाचेर येतले. हांव जे हेडमास्टर असोसिएशन आसूं हेडमास्टर स्कुलांचे आसूं जे मॅनेजमेंट आसूं तांकां हांव सांगूंक सोदतां की तुमी बरे भशेन आमकां सपोर्ट करचो आनी आमचे सगळे जे ड्रायव्हर अटेंडंट आसा तांकां हांगा येवपाक तुमी तांकां सवलत दिवची. स अपॉइंटमेंट आमचे ऑनरेबल मिनिस्टर आर्ट एंड कल्चर मिनिस्टरा बरोबर स अपॉइंटमेंट जाले. टोटल 14 अपॉइंटमेंट जाले जाल्यार तो आयज करता फाल्यां करता अशेंच आमकां फक्त फटींगपणां सांगता. आश्वासन अशें कांय दिवना काँक्रीट आश्वासनूच दिलां हांणें आतां इतले फावट. पूण कशें असेंब्लीन जेन्ना असेंब्ली फ्लोराचेर तो उलयता आनी तेंच तो इम्प्लिमेंट करिना. लास्ट असेंब्लीक सुद्दां फाटल्या गव्हर्मेंटाच्या असेंब्लीक सुद्दां 29 जुलय 2021 असेंब्ली फ्लोराचेर तेणें उलयलें की तुमचे 12 महिन्याचें कितें आसा तें आपणें केलां आनी तुमकां इन्क्रिमेंट कितें तो आपूण दितलो म्हणून ऑलरेडी जालां म्हणून 21 सोंपलें 22 सोंपलें 23 उजाडलें 23 जानेवारीचे असेंब्लीक कांयच इम्प्लिमेंट जावना. तेणें जें कितें उलय असेंब्ली फ्लोरार उलयलां तें तरी करूंक जाय आशिल्लें तेंकां कांयच करुना. फाटल्या जानेवारीचे आमी 12 तारखेर हांगा डॅमॉन्स्ट्रेशन केल्लें. January 12 ते आयज आमी तेजे कडेन अपॉइंटमेंट मागता जाल्यार तो आमकां अपॉइंटमेंटूच दिना. तो फक्त भायले दौरे करीत आसा तेका गोंयच्या जनतेचे कांयच पडलें ना. स्टेटमेंट केलें की आपणें सुटावो केला. असेंब्ली फ्लोराचेर उलयला तो जानेवारीन जेन्ना असेंब्ली जाल्ली त्या असेंब्ली फ्लोराचेर तो उलयला की तेंचो विशय भालो ताचो आपणें सुटावो केला पण अजून आमकां लिगली म्हणजे कांयच नोटीस बीन कांय देवना सर्क्युलर कांय देवना एज्युकेशन डिपार्टमेंटाचे. आतां एवरी टायम पळय आतां कितें कितें आसता फंक्शन तेन्ना आमकां यूज करता कांयच दिना. जेवण ना पयशे ना कांय ना. आतां रामदेव बाबा येयलो हांगा थंय आमच्यो गाडयो सगळ्यो एअरपोर्टार इनॉग्रेशन जालें थंय सगळ्यो बशी. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस श्वेता गांवकर आनी संगीता ओली. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. म्हापसा पालिका मंडळाची सोमारा जाल्ली बसका घरपटीच्या दरवाडी वयल्यान बरीच गाजली. हालींच पालिकेन घरपट्टी वाडयल्या. सत्ताधारी आनी विरोधक अशे दोन गट ह्या वेळार पळोवपाक मेळ्ळे. म्हादयचो विशय सभेत बरोच तापलो. म्हापसा शाराचो विस्तार जायत आसा, सगळेंच वाडत चल्लां. देखून नगरपालिकेनय घरपट्टी वाडयली. पूण कांय जाणांक दिसता हे दर वाडोवचे न्हय जाल्यार कांय जाणांच्या कोतान दर वाडोवपाकच जाय. विरोधकांनी समाजातल्या कांय घटकांची आर्थिक परिस्थिती मतींत घेतली. ऐकात विरोधी नगरसेवकांक. आयज आमकां नोटीस आयली की टॅक्स इनक्रीज इन द टॅक्स. बट जेन्ना आमची नोटीस जेन्ना हातीन पावले आनी जेन्ना रेट आयली पळय तेन्ना आमकां शॉक जालो. ही रेट कोणे तरी भांगराच्या स्कुलान जेयता पळय त्या मनशान दिल्ली आसा. तेका लो लेवल मनशाचे तेका खबर ना. कित्याक जेन्ना हे हाऊस टॅक्स आमचे जे म्हापसा म्युनिसिपल टॅक्स आसा शॉपाचे ते तेंका डबल करूंक सोदतात. डबल करून तुम्ही लोक सध्या तरी निघतात. आता कोविडानसून वयर सरलेलो आसा तेन्ना हे आता रुलींग आसा पळय आमचे ते तेंचे गळ्यात घट धरूंक सोदता की अशें जावपूच शकना. एटलिस्ट 5% इनक्रीज करता जाल्यार ओके आसा. तुमी डायरेक्ट डबल ट्रिबल रेट घालून तेंचे पयली धंदे चलना. कितले म्हारगाय वाडलेली आसा. सिलिंडर वाडलेलो आसा. लायट बील वाडलेलो आसा. तिसून आमी तांचे ते आनी आमी एज अ म्हापसा ते म्हणटा कम्पेर टू आमी कमी आहा. पण हांव तुमकां सांगू सोदता वी आर द रिचेस्ट म्युनिसिपालिटी इन गोवा. आनी आमी एक्च्युली न्हू आमी रिड्यूस करूंक जाय. आमी इतले कलेक्शन केले इतले टॅक्स कलेक्शन केले आमी हाऊस टॅक्स तुमकां रिलीफ करता म्हणून सांगूंक जाय एक्च्युली. पण हे कितें आसा आमची एमएनसी तांकां डबल चार्ज करता. पण आमी जो पर्यंत ओपोजिशनान आसा तो पर्यंत आमी म्हापशेकारां खातीर झगडटली. कित्याक आमकां हे एक पयसो नासतना म्हापशेकारांनी आमकां निवडून हांगा धाडलेले आसा. आनी बेस्ट थींग म्हणजे कितल्या वर्सांनीच तरी म्हापशा म्युनिसिपालिटीक बरे ओपोजिशन मेळ्ळेले आसा जे आमीच आयज डिफर केल्ले आसा. कित्याक हे रुलींग आसा पळय इवन तांची सीपी बसल्या तिका अर्दे ज्ञानूच ना. कितें चलोवपाचें पळय तें तिका फिगर्सूच खबर ना. जेन्ना आमी तिका क्वेश्चन करता अशें तशें ती सायटीक प्रॉम्प्टिंग करून घेता. इनक्रीज करपाक टॅक्स घेतलेले आयज
जी म्युनिसिपालिटी आपल्या सिटिझन्सांक फॅसिलिटी प्रोव्हाइड करिना तेंका काय हक्क जायना विचारपाक टॅक्स चड भरत म्हणून आपल्या सिटिझन्सांक. जर 2 वर्सां पयली आमचे टॅक्स वाढलेले गार्बेज टॅक्स पण अजून पर्यंत साफसफाई जायना जाल्यार आमकां काय हक्क जायना आमचे लोकांकडसून टॅक्स वाढवून घेवपाचो. जे सगळे इलिगल घरां आसा लिगल घरां आसा कन्स्ट्रक्शन लायसन्स ऑक्युपन्सी सगळ्या गोष्टीन ऑलमोस्ट म्हाका दिसता 100% to 400% टॅक्स इन्क्रीज करपाचो प्रपोजल घातला पण हेचे बेसीस कितें जस्टिफिकेशन काय ना. पहिल्या हातून ट्रेड लायसन्सचे डिफर आम्ही केलेले आहात ते ट्रेड लायसन्स डिफर केलेले आहात लिगल आणि इलिगल. सेकंड हातून आम्ही डिफर केलेले आहात एक्झिबिशन इन टेम्पररी बंडल्स ते लास्ट टायमच वाढवलेले हेका जो नोट जो मूव झालेलो पळय त्या खातीर आम्ही ते तसेच दवरले 25-30 प्रपोज जाऊन येलेले एम्बसी कडल्यान सो म्हणून आम्ही 25 दवरला ते कित्याक लास्ट टायमूय वाढयला म्हणून. मागीर गार्बेज फीस जी हा हितून गार्डन वेस्ट ऑर डेब्रीज हेचे आम्ही 5000 पर ट्रीप म्हणजे सीओन आमचे प्रपोज केलेले सो तो एक डिफर झाला. आणि तितूनच वेंडर आउटसाईड मार्केट हे एक्च्युली 500 पर डे आसलेले जे आमचे सणाक जे येतात ते फुलां बिलां घेऊन त्यांना आसलेले ते गार्बेज फीस सो ते 500 दवरलेले हा पयलीचे हात आहेत. सो आणि गार्डन वेस्ट हा ते डिफर केलेले की ऑलरेडी आम्ही आउटसोर्सिंगाक दिले त्या हातून आम्ही ऑलरेडी घातलेले आसात. सो एनओसी हा ते कॅन्सल केलेले हा एका कित्याक लास्ट टाइम घेतलेले म्हणून आम्ही तशीच दवरला ती वाढवून घेतलेले. आणि डॉग टॅक्स हा वो एक डिफर केलेलो. म्हादयचा विषय विरोधकांनी लावून दोरलो पण सत्ताधारी मंडळाक ते विशी गंभीरताय ना आणि माहिती ना अशी विरोधी नगरसेवक शशांक नार्वेकरान टीका केली. ऐकात तका. म्हादयच्या बद्दल आम्ही लास्ट टाइम प्रपोज केले ऑलरेडी जे डायव्हर्जन उदीक जे जाता टू कर्नाटका ते आमकां खंयच्याच गोयच्या सिटिझनांक नका पण आमचे प्रॉब्लेम कितें आसा आमचं सरकार सध्या गोयच्या सिटिझनाचे काय ऐकपाक रेडी ना. आम्ही हे प्रपोज केले हायन जेव्हा प्रपोज केले लास्ट डेटीक त्यांना आमची रुलिंग काउन्सिल जी आहे पळय ती गडबडली कित्याक त्यांना पहिली म्हणजे वाचपाची सवय ना दुसरी म्हणजे त्यांना समजपाची सवय ना आणि त्यांना सांगलेले लास्ट डेटीकूच की तुम्ही समजून घ्या हा किती प्रपोज करूक सोदता आणि ते म्हापशाच्या हितान गोयच्या हितानूच असतात पण त्यांना इंटरेस्ट नसलो सो त्यांच्यानी ते डिफर केले. आयज त्यांच्यानी पुढे तो इश्यू डिफर करून आयज स्पेशल मिटींगेक घेतला म्हटल्यार स्पेशल मिटींगेक घेऊनही त्यांच्याकडे नोटिफिकेशनची कॉपी ना माझे लेटर प्रपोज केलेले त्याची कॉपी ना आणि हायन इन्सिस्ट करून आयज रेझोल्युशन हे पास करून घेतला जे नाईलाजन हा म्हणू शकता बीजेपीच्या आयज रुलिंग काउन्सिलान नाईलाजन युनॅनिमसली पास करून घेतले कित्याक आम्ही हायन आणि बाकीचे आमचे जे ऑपोजिशन काउन्सिलर आहात त्यांच्यानी आयज सारख्याच दामन हो इश्यू धरलेलो की उदीक कर्नाटका डायव्हर्ट जावचे न्हू डीपीआर जे अलाव केले ते कॅन्सल जावचे आणि अफेक्टेड एरियाज जे आसात त्या एरियात टायगर रिझर्व्ह डिक्लेअर करचे. साखळे म्युनिसिपालिटी सोडून म्हापशा आयज फर्स्ट म्युनिसिपालिटी जातली जेणे हे रेझोल्युशन प्रपोज करून एक्सेप्ट करून पास करून घेतला. गोवा 365 खातीर समीप नार्वेकर आणि ओमकार देशप्रभू. राज्यातलो कायदो आणि सुव्यवस्था राखून दवरपाक सदांच तयार आशिल्ल्या आणि रातभर जागृत आशिल्ल्या गोय पुलिसांचे निरपेक्ष सेवेची दखल घेऊन 25 मार्चाक राज्यातल्या पुलिसांक स्वाभिमान पुरस्कार देऊन त्यांचा भोवमान करतले. ऐकात मंत्री गोविंद गावडे. डिपेंड अपॉन देअर मेरिट ते ताजे जी आमची सिलेक्शन जी कमिटी जी आशिली ताणे त्यांचं बायोडेटा आणि हो ॲप्लिकेशन बी न मागिता खंयचो अवॉर्ड जो असता बक्षीस जो असता तो कोणी अर्ज करून मागचो पेक्षा तो दिवप त्याचे कार्याची नोंद घेवप हे खूप महत्वाचे असा आणि म्हणूनच आम्ही म्हटलेले आहात स्वाभिमान पुलीस अवॉर्ड जेका स्वाभिमानान तो आपलो ड्युटी चोखपणे बजावता कसल्याच दबावाक प्रेशराचे न येत असताना आपले सातत्य लोकसेवे खातीर तेणे आज आपले वेळ आणि फॅमिली सुद्धा सॅक्रिफाईस करून त्याग करून ते आज खंयच्या प्रसंगात रात्री अपरात्री धावतात त्याचो हो आज हो सन्मान जावन आसा. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक समृता खणगावकर आणि ओमकार देशप्रभू. राज्यात शिगम्याचे धोल घुमतात शामेळ तणटणटा वसय वसय करत जाणटे नेणटे घोस्त काढतात. काल मांद्रे आणि कुडका वाठारात पारंपरिक शिगमो झाला पळ्यात काय खीण.
आमचो शिगमो पुनव जाले म्हणल्यार स्टार्ट जाता. पुनवेक आमी स्टार्ट करता. पुनव जाले म्हणल्यार सगळ्या गांवांत गांवांत आमी आमचे हे मनयता. मागीर दुसरे दिसा आमी आमची पोळी मागता आनी मागीर आमी फस्ट मिंगार पळयता आनी आमचो आमचो देव भायर काडटा. देव भायर काडून आयताराची आमची दुळ रोयता. आमचे आतां 5 दीस देव भायर काडून जालो. 5 दीस ह्या कुर्गाच्या देवळांत आमी आमच्या आर्गार आनी एक देवूळ आसा. त्या देवळांत डेली देवाची सुवारी घेवन मिरवणूक काडटाली. आनी काल आमची एक गांव आमचे काल आतां गांवांत गांवांत हे सुवारी देव भोंवन जालो. देव भोंवन जाता मागीर एक काल नाटक जाला आनी आयज आतां एक सुवारी भोंव सुवारी भोंवतली. सुवारी भोंवन मागीर रातची नाटक नाटक जाता. मागीर रातचे घडे घडोत्सव जाता. आयज आमचो घडे जाता मागीर नाटक आनी नाटक जावन फाल्यां मागीर सकाळीं दुलट आसा 12 सुमार मागीर शिगमो काबार. खरंच खुशी दिसता की जे स्टेप घेतले जे डिसिजन घेतले शिगमोत्सव सेलिब्रेट करपाचे मांद्रे मतदारसंघात ते सक्सेसफूल जाता. गेले 2 दीस सक्सेसफुली आमी दोनूय इव्हेंट केले आनी सेकेंड डे माझो स्पेशल म्हणजे उमेदीचो दीस म्हणतात तो आयचो आनी आताचो क्षण जो आसा तो. कित्याक आमचे स्थानीक जे तालुका मर्यादित जे पार्टिसिपंट येयले ल्हान ल्हान भुरगीं आनी तुमी पेरंट्स सगळे तांकां घेवन दिला. खरेंच हेच ह्यो सक्सेस आमच्या संस्कृतीचो कल्चर जो आमचो आहा तो फुडें व्हरपा खातीर जो आमी प्रयत्न करतात म्हाका दिसता आयज सक्सेसफूल जाल्या तुमकां सगळ्यांक पळोवन. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, विन्सेंट रोजारियो, श्वेता गांवकर आनी निखील जल्मी. आयज सकाळीं थंडाय पातळ्या. कांय वाठारांनी वातावरण धुवे धुवेशें दिसतालें. त्या उपरांत उश्णताय वाडल्या. तापमान 30 डिग्री सेल्सियस मेरेन वाडलां. दनपार मेरेन थीर उरो येता. आयज पावसाची शक्यता ना. मळब नितळ आसा. आयची रात मात कुलकुल्याची आसतली. बोट धनयांक विशेष शिटकावणी ना. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.